नमस्कार मित्रांनो, माय मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गरुड पुराणातील आचारकांडामध्ये अशा काही वाईट सवयीविषयी सांगण्यात आले आहे ज्यामुळे एखादा राजासुद्धा रंक म्हणजे भिकारी होऊ शकतो आणि या वाईट सवयी सोडल्या नाही तर आयुष्यात कधीही सुख प्राप्त होऊ शकत नाही. येथे या ठिकाणी आपण या वाईट सवयी कोणकोणत्या आहेत हे या व्हिडिओमधून पाहूया. मित्रांनो, यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नशा. नशा केल्यानंतर व्यक्तीला चांगल्या वाईट गोष्टींची समज राहत नाही. अशा व्यक्ती स्वतःच्या कुटुंब आणि मित्रांना दुःख देतात. नशेमध्ये व्यक्ती चुकीचे काम करण्यासाठी प्रेरित होतो, त्यामुळे यापासून तुम्ही दूर राहावे. दुसरी आहे ती मोह. अत्याधुनिक मोह करणेही आपल्या बर्बादीचे कारण ठरू शकते. एखाद्या व्यक्तीला जास्त लढा लागल्यास व्यक्ती चांगल्या वाईट गोष्टीमध्ये फरक करू शकत नाही आणि त्या व्यक्तीच्या प्रत्येक चुकीच्या कामात मदत करत जातो, त्यामुळे तुमचे आयुष्य हे बर्बाद होऊ शकते. लोभ. लोभ म्हणजे लालची. व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी कुणालाही धोका देऊ शकतात. लोभामुळे व्यक्ती योग्य अयोग्य गोष्टीचा निर्णय घेऊ शकत नाहीत आणि जी गोष्ट वाईट आहे ती लोभही पायी ती चांगली मानतात आणि चांगली गोष्ट वाईट मानतात. यानंतरच आहे मित्रांनो क्रोध. रागामध्ये व्यक्तीला चांगल्या आणि वाईट गोष्टीची पारख करता येत नाही आणि या रागामध्ये व्यक्ती विचार न करता चुकीचा निर्णय घेतात आणि या सवयीमुळे तुम्हाला लगेच ही सवय सोडून द्यावी लागेल. आणि अत्याधिक प्रेम. कोणत्याही गोष्टीमध्ये अति करणे वाईट आहे. कोणावरही गरजेपेक्षा जास्त प्रेम करणे चुकीचे ठरते. खूप जास्त प्रेमामुळे व्यक्ती चुकीचे निर्णय घेतो, यामुळे कोणावरही गरजेपेक्षा जास्त प्रेम करू नये. अहंकार. ग्रंथामध्ये अशा अनेक पात्रांचा उल्लेख करण्यात आला आहे जे अहंकारामुळे नष्ट झाले. उदाहरणार्थ रावण आणि दुर्योधन. कधीही आपल्या शक्ती आणि धनाचा अहंकार करू नये. अहंकारामध्ये व्यक्ती असे काही बोलून जातो ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो. मित्रांनो, जर तुम्ही या सांगितल्याप्रमाणे नशा, मोह, लोभ, क्रोध, अत्याधिक प्रेम आणि अहंकार, मित्रांनो तुम्हाला जर आयुष्यभरामध्ये सुखी आणि संपन्न राहायचे असेल तर तुम्ही या सहा वाईट गोष्टीपासून दूर राहा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा.